मंडळी, सोसायटीतल्या होळीसाठीची वर्गणी गोळा करायला निघालेला गौरव मोरे येऊन पोचलाय आपल्या हक्काच्या वर्गणीदाराकडे, अर्थात खरात काकूंकडे. बघूया आज तरी खरात वहिनी त्याला वर्गणी देत आहेत का. ओ खरात काकू, खरात काकू, हाय का खरात काकू, ओ परत काकू, सॉरी खरात काकू, ओ काकू काय आहे, बाजूला पंखा लावा गरम व्हायला लागला. माझंच करतो मलाच माझ पाय उचल. उचल तो, तुम्ही फक्त स्किट उचला. कशाला आलो होतस ते सांग. अरे हा, मी ते सांगायचं आहे तुम्हाला. हे बघा, आता आज होळी आहे ना आपल्या इकडे सोसायटीमध्ये होळी आहे ना. गौरव, ते काय म्हणतात त्याला, ते काय काय मौत माहितीये तुला? मौत? हा मला माहितीये ना मौत. ती आता लगेच येईल तुला, तू पैसे मागितलेस तर माझ्याकडे. हा एक मिनिट, मी पैसे मागायला ना आलोय, मग मी आशीर्वाद घ्यायला आलोय. काय नाही नाही, काय घ्यायला? आशीर्वाद. ए आशीर्वाद असत ते? एक मिनिट, ते शुद्ध बोलणाऱ्या लोकांसाठी आशीर्वाद असत, माझ्यासाठी फक्त आशीर्वादच आहे. अरे याला येतय तरी बोलत नाही. मला आशीर्वाद पाहिजे म्हणजे पाहिजे. 50 रुपये द्या. म्हणजे आशीर्वादचे 50 रुपये द्या ना. 50? माती. एक मिनिट, सिटी स्कॅन करावं लागेल. हल्लीस माती. कशाला पाहिजे तुला 50 रुपये? सोसायटीमध्ये एवढी भव्य दिवे होळी होणार आहे, त्यासाठी तुम्ही 50 रुपये द्यायला रडताय? हो मग गेल्या वर्षी पण होळी सांगून माझ्याकडून पैसे घेऊन गेला. आपण हे करू, आपण ते करू, आणि केलंस काय? एक छोटी रंगाची पुडी आणून दिलीस. एक मिनिट, तुम्ही मागचं कशाला करता उकरून? नाही नाही, आता तर मागचं झालंच पाहिजे. म्हणजे गेल्या वर्षी माझ्या घरातली नवीन लाकडी खुर्ची तू होळीत पेटवलीस. आणि तुमची खुर्ची 3 दिवस जळत होती. 3 दिवस? 3 दिवस? मग लोक म्हणत होते ही पण खुर्ची आहे ना सेम त्या खरात बाई सारखी, चिवट अजून जळते. दोघा तिघाने तर आंघोळीचं पाणी गरम केलं त्याच्यावर. निघ इकडनं, निघ लवकर. आय वॉन्ट टू लिव्ह नाव फ्रॉम हिअर. हा जा लवकर. ओके, थोरात बाईंची होळी जबरदस्त आहे. ओ या, यू कॉल मी. हा इकडे. ओके, थोरात बाईंचं काय म्हणालास तू? नो, आय एम नॉट सेइंग दॅट अबाउट हर बिकॉज ऑफ. सांग ना, सांग ना, सांग ना, लवकर लवकर सांग थोरात बाईंचं. सांगताना ना मला रडायला येते. आय एम क्राईंग, माय टीअर्स इज कमिंग इनसाइड माय आईज. सांग ना, असं करतो म्हणून मारावं लागतं. लवकर सांग, लवकर सांग. बसा ना खाली, जरा आराम घ्या. काय बोलली? आराम घ्या, आराम. ती थोरात बाई आहे ना, त्यांच्या सोसायटीमध्ये भव्य दिव्य होळी करतायत. हा मग मोठमोठाले होर्डिंग लावलेत, मग त्यांचे फोटो लागलेत थोरात. मग आणि ती काय बोलली माहिती का? मी तिकडे होतो ना, मी ऐकलं ना, बोलली अरे सबसे भारी आपली होळी, वो क्या कर सकती ढोली. मी ऐकलं आणि धावत धाव तुमच्यापर्यंत आलो. मला तू सांग, आपण तिच्यापेक्षा भारी होळी करूया. तू सांग काय करायचं? माझ्याकडे 56 आयडिया, तुम्हाला 50 रुपये द्या ना. 50 रुपये देते तू? नाही, तू आधी सांग आयडिया. सांग आयडिया. सांगू. हे बघा, बघा, ह्या वर्षी ना आपली होळी खरात स्पेशल होळी असणार आहे. म्हणजे अख्खा इव्हेंट ओके, आपल्या आपला स्लोगन पण रेडी आहे. अरे सगळ्यांची होळी खरात, चौकात पेटली खरात. मला पेटली बोललास? पेटली म्हणजे हे पेटली नाही, हो ईर्षेनी पेटली, ते पेटली. अजून अजून भारी काय? अजून आपण तुमचे होर्डिंग्स लावूया. माझे होर्डिंग्स? येस. थोरातनीचे किती फुटाचे आहेत? 3 फुटाचे आहेत. माझे 5 फुटाचे लागले पाहिजे. डन झालं. 50 रुपये द्या. 50 रुपये? तू नाही नाही नको नको, तू आधी सांग काय होर्डिंग साठी माझं फोटोशूट केलं पाहिजे ना. तुमचं फोटोशूट नाही होऊ शकत, फार फार तर शूट आउट होईल. मी पोजेस, मी पोजेस. असे पोजेस देऊ मी? ह्या तुमच्या पोजेस नाहीयेत, सेम आमच्या पोजेस आहेत. हिरोईनच्या पोजेस आहेत त्या, तुम्ही वेगळ्या पोजेस द्या. कसं लवकर सांगा आमिर दा. पोजेस काय रिहर्सल करताय? हो. अरे देवा सर,
देव जेव्हा आम्हाला मेंदू वाटत होता ना, आम्ही फार उशिरा गेलो आणि त्याला म्हटलं आम्हाला एक मेंदू कमी दे पण चार पोट दे. हसतय छप्पर फाडके मधला गोविंदा. जबरदस्त. नको अजून काहीतरी एक्साइटिंग एक्साइटिंग सांग ना काहीतरी. अरे 50 रुपये वेगळं, तिच्यापेक्षा भारी झालं पाहिजे. तुम्ही कितव्या फ्लोअरला राहता? 5व्या. सेलिब्रिटी एंट्री तुमची. तशी तुम्ही येणार क्रेनने. अयो ऍक्च्युली आम्ही सगळी मुलं तुम्हाला उचलणार होतो पण आमच्या आई वडिलांनी सांगितलं रिस्क घेऊ नका, डॉक्टर संपवर गेले म्हणून आम्ही क्रेन मागवणार आहे आणि क्रेनने तुम्हाला असं उचलणार. क्रेनने उचलून तुम्ही असं सगळ्यांना हाय बाय करत डायरेक्ट तुम्हाला हौदात. आणि हौदातलं पाणी पण मला लागलं तर हौदात. हा प्रश्न हौदाने केला पाहिजे. बोलतो काय, बोलतो का मुकाजी गप्प आहे ना? नाही तो नाही का. तुम्ही भिजलात, तुम्ही बाहेर येणार डायरेक्ट धनुष्यबाण घेऊन. धनुष्यबाण? येस. आपला रावण जाळायचा आहे. पण रावण तर दसऱ्याला जाळतात ना? जाळतात मला माहितीये पण आपल्याकडे म्हण आहे ना काय, साधू संत येती घरा तोची होळी आणि दसरा. साधू संत कुठे आहेत? हे कोण बसलेत? हे साधू आहेत. हो ते संधी साधू आहेत. म्हणजे ते आपल्याकडे त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन करायला आलेत ना संधी साधून. तसं आहे ते गमत. गौरा कमाल यार. थँक्यू. तू यांच्यावर पण बोलायला लागलास. मी गौरा तुझ्या करिअरचा सूर सपाटा होऊन जाईल. एकदा विचार करून बघ. म्हणजे मला काय, मी फक्त सांगायचं करून बघ. बट आय एम गोइंग टू बॉलिवूड या डॅन हॉलिवूड. आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टाणाना नाणा. कसं वाटलं इथे? कशाला आहेस मग तू? हाऊस म्हणून. मला काय स्किट करायला एवढा इंटरेस्ट नाही. हाऊस म्हणून मी इकडे येतो, तुझा अपमान करायला मिळतो म्हणून मी स्किट करतो. बस गौरव मला असं वाटतं तू रिक्षाचं लायसन्स काढून घे. त्यांच्यावर जे काय बोललेस ना आता तुला तेच करावं लागणार आहे रिक्षा. बघ म्हणजे विचार कर, मी फक्त सांगितलं बाबा. मला असं वाटतं की रिक्षा घेतली पाहिजे. त्याच्यावरती मी एक वाक्य लिहिणार आहे. काय? सचिन गोस्वामी यांच्या आशीर्वादाने. हलतू निघो. वेगळं काहीतरी सांग ना जरा असं भारी भारी भारी. हा काय हे बघा, मी बर्फी आणली. आपल्या सोसायटीमध्ये स्पर्धा आहे. कोणती? बर्फी खाऊ पहिले येऊ. म्हणजे अशी स्पर्धा आहे, जो जास्त बर्फी खाईल तो पहिला येईल. असं तर गेले 25 वर्ष मी पहिलीच यायला पाहिजे होते. प्रॅक्टिस करायची की नाही करू? करू करू ना. तुम्हाला आ करावं लागेल, त्यासाठी आपल्याला बर्फी खायची. ओके मी आ करू. हा आ या. कसं वाटतंय? गोड आहे. डोळे बारीक नका करू. अजून अजून अजून. आ कसं वाटतंय? वा मस्त वाटतंय. रवंत करू नका खा. मी यांना भांगेची बर्फी दिलेली आहे आणि मी असं ऐकलं की भांग खाल्यानंतर ना माणसाला लूप लागतो. गँगला फोन करतो ना चायनीजच्या गाडीवर आहे म्हणून. हॅलो. हां अरे खरंच काकूंना मी भांग दिला आहे. हो तुम्ही या चायनीजच्या गाडीवर या. ओके ओके येतो रे. 200 रुपये घेऊन येतो, टेन्शन घेऊ नका. हॅलो हॅलो काकू. ओ काकू विश्वशांती झाली असेल तर 50 रुपये द्या. द्या मला 50 रुपये. हे घे. अरे काकू 50 रुपये द्या ना. काकू 50 रुपये द्या ना. क्या बात है. काकू ऐका ना, 50 रुपये मागितल्यावर टपली नका मारू. ठीक आहे की झाले 200, अजून 50 करतो म्हणजे 250 होतील पूर्ण. काकू 50 द्या ना. पूर्णच घेतले. मला 50 द्या 50. अरे मला 50 रुपये द्या. विचारूया दर्दी हास्य रसिकांना, त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स? प्रसाद दा.
तुम्ही दोघांनी नेहमीप्रमाणेच परफॉर्मन्सचा सूर सपाटा जसा कायम लावत आलात तसा आजही लावलेला. तुमच्या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन. खूप दिवसांनी सईसोबत तुमचा परफॉर्मन्स मी एन्जॉय केला. मस्त. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा सोनी मराठी यूट्यूब चॅनल.